मला असं वाटतं की एक स्वप्नपूर्ती नगरच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेली आहे. यामध्ये खासदार या नात्याने मी आणि आमदार या नात्याने संग्राम भैया या दोघांनी आम्ही दोघांनीही जे काही संकल्प केला आज तो कुठेतरी पूर्वरत होत आणि आम्हाला जो आनंद आहे तो मी आपल्या शब्दांनी सांगू शकत नाही. अनेक लोकांचे आभार मानले पाहिजेत. सर्वात प्रथम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून हा पूल होतोय असे आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, माजी खासदार दिलीप गांधी साहेब ज्यांनी याचा पाठपुरावा सुरू केला होता, ज्यांच्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला. आणि सर्वात महत्त्वाचं की अहमदनगर शहराचे जेवढे नागरिक आहेत ज्यांनी या दोन वर्षामध्ये अनेक त्रास सहन केले, लोकांचे ॲक्सिडेंट झाले, लोक पडले, ट्रॅफिकमध्ये उभे राहिले, पण तरीसुद्धा सहकार्याची भूमिका जी अहमदनगर शहराच्या नागरिकांनी दाखवली, मला असं वाटतं की हे त्यांच्या सहकार्याचा आणि त्यांच्या ज्याला म्हणतो पेशन्सचा विजय आहे की आज त्यांनी जे काही सहकार्य केलं याचं फळ आहे की आज ते स्वतः कायमचं आता भविष्यामध्ये ट्रॅफिक मुक्त अहमदनगरकडे आपण आज वाटचाल करत आहोत. आणि येत्या 19 तारखेला केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल आणि मग 20 तारखेला हा साधारण ट्रॅफिक याच्यावर चालू होऊन जाईल. निश्चितच हे नगरकरांची जी काही मागणी होती ती अगदी 2005 ते 2006 कालखंडापासून नगरकरांची मागणी होती की उड्डाणपूल झाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला नगर पुणा हायवे हा चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तर त्याच वेळेला हे रस्त्याचं काम देखील उड्डाणपुलाचं काम हे त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं, पण नंतर काही टेक्निकल अडचण निर्माण होऊन ते काम झालं नाही. त्याच्या वेळेला अनेक वेळेला भूमिपूजन झाले आणि नंतर काम सुरू झालं नाही याची देखील आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळालं. पण आता प्रत्यक्षात आज हा उड्डाणपूल खुला होतो आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने खासदार सुजयदादा विखे पाटील यांचा पाठपुरावा हा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच माध्यमातून एक मोठा नगरकरांकरता एक केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी एक एवढं मोठं काम हे आज जिल्ह्याकरता एक फार मोठं काम उभं राहिलेलं आहे, त्यामुळे निश्चित नगरकर समाधान व्यक्त करतायत. आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की नगरकरांकरता एक फार मोठं काम झालेलंच आहे, पण त्यांचं सर्वांचं एक सहकार्य योगदान याच्यामध्ये निश्चित रूपाने, त्यामुळे मी सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो.